मी आमदार झालो तर या कार्यक्रमामध्ये आज आपण कागल विधानसभा मतदारसंघातील गेली 25 वर्ष नेतृत्व करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साहेब नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। कोल्हापूर जिल्ह्याला आज नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला श्रावण बाळ म्हणून आपली ओळख झालेली आहे। तर आपण श्रावण बाळ ही उपाधी मिळवत असताना कशा पद्धतीने काम केलेलं आहे? ह्याच्यामध्ये मी 25 वर्षे आमदार आहे, त्यातली 19 वर्ष मला मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे। त्यामध्ये जी खाती आली माझ्याकडं, त्यात विशेषतः संजय गांधी निराधार जे खातं विशेष आहे खात्याकडं आहे, त्यामध्ये मी आमूलाग्र बदल करून या पेन्शनच्या योजना गरिबांच्यापुढे राबवल्या। त्यातील 65 वर्षाच्या वरचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांच्यासाठी मी श्रावणबाळ नावाची योजना आणली, त्यामुळे माझं नाव हे श्रावणबाळ पडलं। शासनानं लाडकी बहीण ही योजना अंमलात आणलेली आहे, तर याचा आपल्याला कशा पद्धतीने लाभ होईल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा आता सगळ्याच पक्षांनी जवळजवळ सर्वे केलेला आहे, तर 8% राईज हा महायुतीच्या बाजूने झुकलेला आहे आणि ह्या सगळ्या महिला ह्या फार मोठ्या उत्साहानं ह्या महायुती सरकारच्या बाजूने आहेत आणि त्यावेळेला निश्चितपणानं फार मोठ्या प्रमाणात मतदानही करणार आहेत। बदलत्या राजकीय समीकरणामध्ये महायुतीला कशा पद्धतीचे यावेळी यश मिळेल? नाही, ज्या आता गेल्या 7-8 महिन्यामध्ये आम्ही ज्या योजना आणलेल्या आहेत त्या फारच लोकांच्या कल्याणाच्या आणलेल्या आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, 3 सिलेंडर मोफत गॅस द्यायचं असेल, आनंददा शिदा ही योजना असेल, मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफ विषय असेल, हे असे अनेक चांगले निर्णय आहेत की त्यामुळं लोक आणि सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारनं केलेला आहे। प्रदीर्घ काळ आपण आमदार आहात, तसेच मंत्रीही झालेला आहात, या मतदारसंघातील कोणते कोणते आपण प्रश्न सोडवलेले आहेत? नाही, आता एवढ्या वर्षामध्ये जे मूलभूत जे प्रश्न आहेत त्याला सगळ्यालाच आपण हात लावलेला आहे। विकासाची कामं आपण प्रचंड केलेली आहेत। आपली जी शेतीच्या पाण्याचा जो प्रश्न होता, तो दुधगंगा प्रकल्पाचे कालवे काढणे, त्यानंतर चिकोत्रा प्रकल्प पूर्ण करणे, नागडवाडी प्रकल्प पूर्ण करणे, आंबेवाड प्रकल्प पूर्ण करणे, 126 गावामध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे आणि ग्राम विकास खातं मांडलं असल्यामुळं आपण ग्रामीण भागाचा चेहरा आणि मोहरा बदलून टाकलेला आहे। आता जी गावं या 5 वर्षात फार मोठ्या प्रमाणात आपण 750 देवळांचा मी जीर्णोद्धार करण्याचा भाग्य मला लाभलेला आहे, असं चांगलं काम केलं आहे आपण। या मतदारसंघातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी तुम्ही गोकुळ शिरगावसारखी MIDCचा विकास केला, यानंतर आपण निवडून आल्यानंतर भविष्यात तरुणांना आणखीन रोजगार निर्माण व्हावा, त्याचबरोबर IT क्षेत्र या ठिकाणी मागणी आहे तरुणांची, यासाठी आपण काय कराल? नाही, मी 1999 साली आमदार झालो आणि 2001-2002 कैलासजी पत्रावर कदम हे उद्योगमंत्री असताना आपण कागलमध्ये 5-स्टार MIDCची स्थापना केली। फार मोठे मोठे प्रकल्प आले, हजारो बेरोजगारांना कामाला हाताला कामला। त्याशिवाय आता गडिलजमध्ये माझ्या मतदारसंघात गडिलज गाव आहे, तिथे ग्रॅमॅज कंपनीनं ही जमीन अनेक वर्षे बळकावलेली होती, परंतु ती त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी फार मोठे प्रयत्न आम्हाला करावे लागले बला आणि उद्योग खात्याला। आता जी जमीन मिळाल्यामुळे आता नवीन प्लॉट मोठे मोठे उद्योगपती घेतले आहेत आणि फार मोठे आता प्रकल्प तिथे येतील आणि तिथल्याही मुलाला हाताला काम मिळेल। त्याशिवाय उत्तर विभागामध्ये असाच प्रकल्प आम्हाला काढायचा आहे आणि तरुण बेरोजगार मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू। IT क्षेत्राची मागणी आहे, पुन्हा मुंबईनंतर इकडं IT क्षेत्र कोल्हापूरला व्हावं, कारण कोल्हापूर सिटी ही विस्तारलेली आहे, तर यासाठी अद्यापही प्रयत्न होत नाहीत, पण आपण एक ज्येष्ठ मंत्री आहात, तर या पुढे काय करायला यासाठी? प्रयत्न फार मोठे केले, आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर बैठक घेतली, शेती खात्याची जमीन आपण घेतली, त्यांना बदलून जी जमीन द्यायची होती फॉरेस्टची आहे, फॉरेस्टचा अजून सिग्नल मिळाला नाही। IT क्षेत्र कोल्हापूरला करण्यासाठी आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे काम। कागल मतदारसंघातील मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी आपण आज बातचीत केलेली आहोत। कोल्हापूरहून नवराष्ट्रासाठी दीपक घाटगे।